नमस्कार, कुकिंग टाइम विथ अंजली मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मी बनवते करंजीसाठी लागणारं सारण। त्याच्यासाठी मी हे बघा खोबरं किसून घेतलेलं आहे आणि हे अर्धा किलो खोबरं किसलेलं आहे मी। आता हे जरा मोठं मोठं दिसत असलं तरी आपण भाजल्यानंतर त्याला छान हाताने चुरून घेणार आहोत। आणि हे अर्धा किलो खोबरं आहेच पण मी पेल्याने पण मोजून घेतलंय। हा बघा पेला आहे, ह्या पेल्याने मी हे किती किस झालं, सहा पेले किस झालेलं आहे। तर हे सहा पेले किस झालं का मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला साखर वगैरे पण मोजून घ्यायला बरोबर जमत। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे साखर, ती बघा मी पिठी साखर। हे सहा पेले मी म्हटलं ना तुम्हाला, खोबरं घेतलं आपण ह्या पेल्याने सहा पेले, तसं हे तीन पेले मी साखर बारीक करून घेतलेले आहे, म्हणजे निम्मी खोबऱ्याच्या निम्मी साखर घेतलेली आहे, एवढी बरोबर होणार आहे साखर आपल्याला। तर ही बारीक करून घेतली मिक्सर मधून। आणि त्याच्यानंतर आपल्या करंजीच्या सारणमध्ये घालायला तर आपल्याला खसखस ही लागते। ही बघा ही 50 ग्रॅम मी खसखस घेतलेली, 50 ग्रॅम आहे ही आणि स्वच्छ करून घेतलेली आहे। आणि त्याच्यात मध्ये घालण्यासाठी हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। तर ह्याच्यात काजू बदाम आणि पिस्ता आहे। आणि हे बघा थोडेसे मनुके घेतलेले आहेत। आणि आपल्याला थोडंसं मीठ लागणार आहे ना चवीपुरतं, तेही आपण घेणार आहोत। आणि हे मी थोडेसे तुपात फ्राय करून घेणार आहे, म्हणजे कसं आपलं सारण जरी राहिलं नाही का एखाद वेळेस आपलं राहू पण शकतं की तेवढे आपल्याकडून केलं जात नाही, मग ते सारण खराब होत नाही। म्हणून जेव्हा ड्रायफ्रुट्स जर घालायचे असतील तर ते थोडेसे आपण तुपात फ्राय करून घातले म्हणजे ते खवट होत नाहीत। म्हणून आपण हे तळून घेणार आहोत, ते दाखवते तुम्हाला। हे बघा आता हे तर भांडं आपण तापत ठेवलंय। तर नेमकं खोबरं भाजताना ना कसं जरा खोबरं भाजताना भांडं रुंद असलेलं चांगलं, म्हणून ही मी रंगली ठेवली आहे। पण आधी आपण काय करणार आहोत माहिती का, खसखस भाजून घेऊया। गॅस पेटवते मी आणि कस जरा थोडं तापू दे भांडं, त्याच्यानंतर आपण आधी काय करू खसखस भाजून घेऊ आणि ती प्लेटमध्ये काढून घेऊ। थंड झाल्यानंतर आपल्याला ती मिक्सरमधून काढायची। म्हणून आधी मी खसखस त्याच्यात भाजून घेते। मी काही रवा वगैरे घालत सारणमध्ये घालत नाही, मी एवढंच घालते खसखस खोबरं आणि पिठी साखर, हे एवढंच घालते मी सारणात, मी रवा वगैरे नाही घालत आहे। याच प्लेटमध्ये नंतर आपण काढून ठेवणार आहोत, चांगली भाजून घ्यायची खसखस छान। आता जरा अजून कसं एवढं भांडं तापलेलं नाहीये ना, म्हणून गॅस मोठा आहे। पण जेव्हा आपल्याला वाटलं की आता खूपच भांडं गरम झालंय तर मग आपण काय करायचं, गॅस बारीक करून टाकावं आणि छान पैकी अशी मी खसखस भाजून घेते। छान खसखस भाजायला सुरुवात झालेली आहे, भांडत आपले आपल्याला वाटलं ना करते तर आपण सरळ गॅस फुलाला बंदही करू शकतो। कारण का की कधी कधी भांडायला एकदमच ताव पकडतो आणि मग वस्तू करपून जाते। हे बघा छान आता ही भाजलेली आहे, दिसते की नाही कलर पण चेंज झालेला आहे आणि अशी तडतडत होती, आता त्याच्यात आवाज येत नसेल तुम्हाला पण ती तडतडते। छान भाजून घ्यायची, आता जरा गॅस बंद केला आणि ह्या गरम याच्यातच असेल त्याला चांगली भाजून घ्यायची। आणि खसखस भाजायला काही वेळ लागत नाही अजिबात, त्याच्यामुळे जेव्हा भाजतो आपण तेव्हा व्यवस्थित लक्ष ठेवूनच उभं राहायला पाहिजे। आता मी सध्या गॅस बंद केला आहे पण त्या गरम ह्याच्यात भांड्यात चांगली तिला चांगली परतून घेते। आता हे थंड झाले का आपण मिक्सर मधून काढून आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत। आता आपली खसखस भाजून झाली, मी डिश मध्ये काढून घेतले। आता हे बघा खोबरं घेतलंय तर ह्यातलं अर्धा घालते, अर्धा अर्धा भाजणार आहे कारण का की एकदम व्यवस्थित छान भाजलं जाणार नाही खोबरं, आणि अगदी मंद गॅसवर छान सगळीकडून सारखं भाजलं गेलं पाहिजे। अर्धा घातलंय, अर्धा नंतर आपण परत घालणार। गॅस बारीक आहे, मोठा करायचा नाही सध्या आपल्याला, मस्त बारीक गॅसवर कसं सगळीकडे छान भाजला जातो। म्हणजे नंतर काय होतं मोठी गॅस होईल ना, मग कुठेतरी कच्चा राहतो आणि कुठेतरी मग खूपच भाजून करपल्यासारखं होतो, त्याच्यामुळे भाजताना नेहमी खोबरं बंद गॅसवरच।
बघा आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे का, खूप छान भाजलेलं आहे. असं सगळीकडे सारखं भाजलं गेलं पाहिजे खोबरं. आता मी हे काय करते, काढून घेते एका मोठ्या भांड्यातच काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला साधारणतर मिक्स करायला छान पडेल. म्हणजे छोट्या ताटात घेतल्यानंतर मग ते सांधा सांधे घेऊन जाते. आता मी सध्या काय करते, गॅस बंद करते आणि एका मोठ्या भांड्यात काढून घेते. बघा आता आपलं खोबरं छान भाजून झालंय आणि ह्या कमेलमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता हे थंड होईल. आता हे बघा, हे आहे ना खोबरं, ते अर्ध राहिलेलं भाजून घेऊया आपण. हे बघा आता हे पण आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे, हेही काढून घेते. आता काय करणार आहे, आता मी छोटी कढई ठेवून त्याच्यात ते ड्रायफ्रुट्स आहेत ते थोडेसे तळून घेते, म्हणजे तसे छान क्रिस्पी होतील. थोडस गरम आहे ना, मी आता गॅस बंद केलेला आहे, थोडस गरम होतं चांगलं परत एकदा करून घ्यायचं. गॅस बंद करून टाकायचा आणि छान पैकी सगळं करून हलवून घ्यायचं. म्हणजे कसं खोबरं चांगलं भाजलं गेलं ना, सारण आपलं किती राहिलं तरी खराब होणार नाही. आता काढून घेते. ही छोटी कढई मी तापत ठेवलेली आहे, आता त्याच्यात घालत आहे तूप. थोडंसं घालायचं, तूप काय घालायचं नाही, ते फक्त त्याच्यात चांगलं फ्राय झाले पाहिजे. चार चमचे तूप टाकलेले, गॅस गरम होऊ दे, गॅस पेटवलं पाहिजे आहे. ही कढई छोटी ना तापते लगे पटकन. बघा मी कारण का की हे तूप खूप तापलं म्हणून गॅस बंद केलेला आहे, त्याचं काय होईल हे करतो. आता छान भाजून झालेले आहे. आता मी काय करते, गॅस बंद करून टाकते आणि डायरेक्ट मी जे आपण खोबरं काढलंय ना त्याच्यावरच काढणार आहे. म्हणजे काय होईल, जे तूप जे दिले समजा त्यातलं तर ते त्याच्यावरच जाईल. हे बघा, हे ड्रायफ्रुट्स पण मी त्याच्यावरच तळून घातलेले आहेत, कारण का की जर त्यातलं काही तेल निघेल तर त्याच्यावरच जाईल म्हणून. आणि आता काय करायचं, हे थंड झालं पाहिजे पूर्ण खोबरं आणि हे ड्रायफ्रुट्स तर आता एकदमच गरम आहे. खोबरं जरा थंड व्हायला आले, आता काय करायचं, पंखा लावायचा आणि छान थंड करून घ्यायचं आणि मग आपण ह्याच्यात साखर आणि ती खसखस हे मिक्स करायचं आणि थोडस किंचित आपल्याला मीठ आणि वेलची लागणार आहे ते दाखवते तुम्हाला मी. हे बघा आता आपलं हे खोबरं थंड झालेलं आहे. आता काय करायचं, आधी थोडस मला खोबऱ्याला छान फिरून घ्यायचं. कसे ते मोठे मोठे जे किसणीतून आलेले असतात ते फिरून जातात आणि छान एकजूट सारण आपलं तयार होतं. बघा ही खसखस मी मिक्सर मधून काढून घेतलेली आहे, ती पण आता आपण घालणार आहोत. खसखसने ना छान चव येते सारणाला, खसखस करंजीच्या सारणमध्ये हवीच. हे मनुके आहेत तेही घालते. हे बघा थोडस मीठ घालायचं, मीठ असं घेऊन सगळीकडे व्यवस्थित.
त्याच्यानंतर ही वेलचीची पावडर टाकते। बघा या वेलचीच्या पावडरचा व्हिडिओ मी केलेला आहे, तुम्ही नक्की बघा। मिक्स केलं ना साखर घालू शकतो। आता ही मी तीन वाट्या साखर तुम्हाला दाखवली होती ना मिक्सर मधून काढलेली, त्यातली आपण थोडीशी ठेवूया, एकदम तेवढी नाही घालायची, कारण नाहीतर पण आपण निम्मी अशी हे करून घेतलेली आहे साखर। चांगलं मिक्स करून चुरून घ्यायचं, म्हणजे खोबऱ्याला छान साखर लागते। करंजीचं सारण कसं छान गोडच झालं पाहिजे, म्हणजे छान करंजी लागते खायला। पण ज्याला नाही का साखर खायची नसते, गोड कमी खावं असतं खावं वाटतं, त्यांनी कमी घातली तरी चालते, पण ज्याला गोड आवडते त्याने गोड करायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं, छान वेलचीचा वास लागला का हे बघायचं, पाहिजे असेल तर अजून थोडी वेलचीची पावडर घालायची, असं करून असं सुंदर सारळ तयार करायचा आणि छान डब्यात भरून ठेवायचा, आणि जेव्हा आपल्याला करंजा करायच्या तेव्हा ते सारळ आपण घेऊन करंजा बनवायच्या। हे बघा, ही पण आता आपण साखर मीठ ठेवली होती पण ही पण लागणार आहे, तेवढी मी घातली, म्हणजे आपल्याला किती तीन पेले साखर मी पूर्ण घातलेली आहे। आणि अजून थोडस मीठ पण घालून घेऊया आपण किंचित, अजून हे बघा एवढं मीठ घालते, मीठ घालून घेऊया आणि अजून थोडी वेलचीची पावडर पण घालून घेते, म्हणजे अगदी साधारण परफेक्ट झालेलं आहे। हे बघा वेलचीची पावडर छान मिक्स करून घेते। आणि जसं ते मुरत ना, आता बघा ना एक दिवस दोन दिवस आता राहिलं ना, ते छान एकात एक मिक्स होतो आपोआप। याच्यात काही मी रवा घातलेला नाही, फक्त खोबरं खसखस आणि साखर, वेलची आणि चवीपुरतं मीठ आणि थोडेसे ते हे काजू बदाम पिस्ता आणि मनुके, एवढं घातलेलं आहे, दुसरं काही घातलेलं नाही। त्याचं एवढं साधन तयार आपलं झालेलं आहे। हे बघा आता आपलं हे करंजीचं सारण छान पैकी तयार झालेलं आहे। अर्धा किलो खोबऱ्यापासून हे बनवलेलं एवढं सारण तयार झालेलं आहे। तर ही माझी करण्याची जर तुम्हाला पद्धत आवडली असेल तर तुम्ही पहिल्यांदा मला कमेंट्स करून नक्की सांगा कशी माझी पद्धत आहे करण्याची, आणि जर आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।